फटाके विकणाऱ्यांनो आणि वाजवणाऱ्यांनो सावधान, निसर्गाला हानिकारक फटाकडे वाजू नका, असं आवाहन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केलंय। जे बंदी असलेले फटाके आहेत, शासनानं काय केलेलं आहे की फटाक्याचं परीक्षण केल्यानंतर ठरवलं की ह्या त्याच्यामधून चुकीच्या पद्धतीचा किंवा शरीराला निसर्गाला हानिकारक अशा पद्धतीचा गॅस निघतो, तर असे फटाके शासनानं बंदी घातलेले आहेत। तर तुम्हाला लोकांना त्याच्यामध्ये आमचं एवढंच विनंती आहे, तुम्ही तुमचे नातेवाईक मित्र असतील, कुटुंबीय असतील, शेजारी पाजारी असतील, तर त्या लोकांना तुम्ही हे सांगायचं आहे की बाबा हे अशा पद्धतीची बंदी, आता बंदी असलेले त्याच्यावर मार्किंग असतं त्या गोष्टीचं, आणि जे आणखी असे फटाके उडवायचे नाहीत जे मोठ्या माळा लावलेले असतात किंवा जे सिरीज असते, म्हणजे एक फटाका गेला दुसरा सातत्यानं, त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात गॅस तयार होतो आणि हा गॅस आपल्या शरीराला अपायकारक आहे। अशा पद्धतीचे फटाके बनवणारे, फटाक्याची विक्री करणारे आणि ते फटाके पाळणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करा असं शासनाचं म्हणणं आहे। त्याच्या संदर्भानं आम्ही ही जनजागृती मोहीम घेतोय, लोकांना आवाहन करायचं की शक्यतो हे फटाके उडवू नका, उडवले तर ज्याच्या ज्याला पण तुम्ही फटाके विकत घेताना त्याला विचारा किंवा याला परमिशन आहे का, आणि समजा तुम्हाला असं कुठं दिसत असेल की विना परवाना कोणी फटाका विकतोय, बेकायदेशीर पद्धतीनं जे शरीराला अपायकारक असणारे फटाके विकतोय, तुम्ही पोलिसांकडे तक्रार करू शकता, पोलीस निश्चितपणानं त्याच्यावर योग्य ती कारवाई करेल। दुसरी गोष्ट, जे शांतता झोन असतात आपले, त्याच्यामध्ये हॉस्पिटल्स असतात, वयस्कर लोकांचे वृद्धाश्रम असतात किंवा शाळा कॉलेजेस असतात, या ठिकाणी फटाके उडवले जाऊ नयेत। हा केवळ हा दिवाळीपुरता संदेश